कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिरात ज्याप्रमाणे किरणोत्सव होतो तसाच किरणोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील सातेरी मंदिरात होतो आणि हा किरणोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी अनेक भाविक हे आज सातेरी चरणी लीन झाले होते. हा जो सोहळा आहे तो त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे, बद्ध केलेला आहे. मात्र हा विशेष सोहळा असतो, सूर्यनारायण हा खास सातेरीच्या भेटीला येतो आणि हाच सोहळा अनुभवण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आपल्यासमवेत काही भाविक आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया. हा जो सोहळा होता तो कसा होता आणि कसा अनुभव होता? नमस्कार. आपण आता पाहतोय हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी भाविक उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. श्रीदेवी सातेरी मंदिर हे येथील ग्रामदेवता आहे आणि या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जसं आत्ताच आपण पाहिलं की कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या मंदिरामध्ये वर्षातून दोन वेळा सूर्यनारायण देवीच्या दर्शनासाठी येतो, तसंच याही ठिकाणी श्रीदेवी सातेरीच्या दर्शनासाठी गेले तीन दिवस हा किरणोत्सव हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. अद्भुत असा हा सोहळा आहे आणि विलक्षण अनुभूती या सोहळ्याने निर्माण होते. भाविकांना देवीमध्ये एक नवचैतन्याचे निर्माण होतं ते पाहायला या दिवशी मिळत असतं. यावेळी महाआरती होते आणि प्रसाद होतो, कसा असतो अनुभव? सुरुवातीला किरणोत्सव झाल्यानंतर तो जो सोहळा आहे तो पाहण्याची संधी सर्व भाविकांना मिळते. ते झाल्यानंतर या ठिकाणी महाआरती होते आणि आरती झाल्यानंतर या सोहळ्याचा एक लाभ म्हणून किंवा प्रसाद म्हणून भाविकांना प्रसाद वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होतो. आज बघितलं तर मोठ्या प्रमाणात भाविक हे ह्या मंदिरात आलेले आणि प्रत्येकाने हा जो क्षण आहे तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला आहे. मात्र हा किरणोत्सव असतो तो पूर्ण तीन दिवस चालू असतो, त्यामुळे निश्चितच प्रत्येक भक्ताने याचा लाभ घ्यावा. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग.